नाशिक शहर हे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करतंय. मग त्यातली विकास कामं वाढायला हवीत ना, पण सध्या इथे विकास कामं नाही तर गुन्हेगारी कारवाया जास्त वाढू लागल्यात. मागच्या काही दिवसात घडलेले इंदिरानगर मधले अविनाश शिंदे या व्यापाऱ्याची हत्या असो वा कॉलेज रोड इथली 20 वर्षीय विवाहितेची हत्या, पण या हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना अद्याप अटक झालेली नाहीये. इंदिरानगर इथले व्यापारी अविनाश शिंदे यांच्यावर अज्ञात इसमांनी हल्ला करून त्यांची हत्या करत सुमारे 6 लाखांहून अधिकची रोकड लांबवली होती. या प्रकरणी दरोड्यासह हत्येच्या गुन्ह्याची नोंदही इंदिरानगर पोलीस ठाण्यात करण्यात आली. व्यापारी वर्गानं या विरोधात दुकानं बंद ठेवून निषेधही केला. यात पोलिसांना CCTV फुटेज हाती लागलेत, मात्र ते अस्पष्ट असल्यानं संशयितांची ओळख पटवण्यात अडचण येत असल्याचं कारण पुढे केलं जात आहे. तर कॉलेज रोड इथल्या पायल परदेशी या विवाहितेचा मृतदेह आढळून आल्यानंतर तिनं प्रेमविवाह केलेल्या जयेश रामचंद्र दामोदर यानंच तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय, मात्र त्यासही अद्याप अटक झालेली नाहीये. या सर्व प्रकरणांमुळे नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. आता आम्ही घराच्या बाहेरच पडायचं नाही का अशी सवालयुक्त चर्चा व्यापाऱ्यांमध्ये घडून येते. असे गुन्हेगारच जर मोकाट फिरू लागले तर त्यांच्यावर पोलिसांचा वचकच नाही अशी चर्चा होत असल्यास वावगते काय. क्राईम रिपोर्टर प्रकाश धुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.